नमस्कार मंडळी, होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी संतोष गोराम। आज थंबनेल वरनं तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल, आज आपण अशा यूट्यूबरची ओळख करणार आहोत जो कोकणासाठी झटतो आहे आणि त्याने खडतर प्रवास केला आहे। असे कोकणातले कोकणी रान माणूस प्रसाद गावडे सर, त्यांच्याबद्दल काय बोलावं। आज इंजिनियर पदाचं शिक्षण घेतलेले असताना आज त्यांना लाखो रुपयांचा पगार भेटला असता, आरामात जीवन व्यतीत झालं असतं, पण त्यांनी तसं न करता कोकणासाठी वाहून घेतलंय। कोकणातली जी संपत्ती आहे, संपत्ती म्हणजे काय, जी आपली जंगलं आहेत, नदी, खाडी, समुद्र आणि झाडं, त्याला आपलं समृद्ध कोकण तो वाचवण्यासाठी ते झटतायत, त्यांना साथ द्या। कारण आज त्यांचा जो एक शब्द आहे की धोक्याची घंटा आहे, ही आजच तुमच्या लक्षात आली पाहिजे, माझ्या लक्षात आली पाहिजे, आपल्या सर्वांच्या लक्षात आली पाहिजे। कारण त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामध्ये भरपूर तथ्य आहे आणि आपण हा विचारपूर्वक विचार करावा की त्यांनी जे कोकणासाठी आज जे झटत आहेत, जी कामं करतायत की कोकण वाचावं, आपली झाडंपेडं वाचावी, समृद्धी कोणाला नको आहे, सगळ्यांनाच हवी आहे, प्रगती सगळ्यांनाच हवी आहे, विकास सगळ्यांना हवा आहे, पण तो अशा घातक मार्गाने होत असेल तर त्यात मजा नाही। म्हणून आज प्रसाद सरांनी जी एक चळवळ उभी केली आहे, आज मी त्यांचे बरेच व्हिडिओ बघितले आणि मला असं वाटलं की करावं। जस्ट त्याच्या अगोदर मी कोकणातले लाडके यूट्यूबर्स म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आणि जवळजवळ तो 2 ते 3 दिवसात 3,500 आसपास व्ह्यूज गेले, त्याला चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला। पण होत आहे का, आपण चांगले व्हिडिओ टाकून सुद्धा किंवा चांगली माहिती देऊन सुद्धा लोक सबस्क्राईब करत नाही, तर ते असं होता का म्हणे। आपले जे कोकणातले यूट्यूबर्स आहेत सगळेच, जे आज चांगलं कामं करतायत, कोकण दाखवतात, एक्सप्लोअर करतायत, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळजवळ आपल्या कोकणाच्या बाहेरची लोक येत आहेत। स्वर्गाहून सुंदर असलेलं कोकण आपलं आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नाही आणि हे कुठेतरी लक्ष प्रसाद गावडे सरांनी आपलं ते वेधून घेतलं आणि त्यांच्यासाठी म्हणून मी तर खूप आभारी आहे त्यांचं की त्यांनी हे काम हाती घेतलं आहे। एवढं शिक्षण असून आज ते रानात किंवा गावात खेडोपाडी जाऊन तिथली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। आज गावी आपण जातो किंवा आपल्या रिलेटिव्हला घेऊन जातो, मित्रांना घेऊन जातो, तिथे आपण मुलाबाळांना घेऊन जातो, हक्काने सांगतो की चला आमच्या कोकणात, अभिमानाने सांगतो। पण आज जो कोकण आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे, पूर्वजांनी आतापर्यंत जो कोकण आपला ठेवला तो आज कुठेतरी खुंटत चाललाय, कुठेतरी संपत चाललाय, याची जाणीव प्रसाद सरांना झाली आणि त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। प्रसाद सरांच्या एकट्याच्या करण्याने काही होणार नाही, त्याच्यामुळे आपल्या सर्वांचा पाठिंबा त्यांना हवाच आहे। आज मृणालिनी देसाई म्हणून त्यांच्या एका व्हिडिओमध्ये आहे, इतकं छान त्याने सांगितलंय आनंदाचा ठेवा। तर त्या आनंदाचा ठेवा म्हणजे काय, त्याच्यात बरंच काही ती सांगून गेली पोरगी की आपण जे इकडनं गावी जातो, गाव म्हटलं तर कोणाला प्रिय नाही, सगळ्यांनाच प्रिय आहे, मग तो कुठलाही गाव असू दे, किती आतमध्ये असू दे, जंगलात असू दे, ते लोकांना प्रिय आहे। पण आज जंगलाबद्दलची जी आपली आवड किंवा आपल्या खेडोपाड्याची आवड ही कुठेतरी कमी होत चालली आहे आणि त्या मुलीने एवढं सुंदर सांगितलं की आनंदाचा ठेवा। आपण जाताना गावी आनंदात जातो, तिकडची जी मौज मजा करतो, आपण आपल्या गावात फिरतो, आपल्या भावकीमध्ये फिरतो, समाजामध्ये फिरतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण जी आनंद घेतो आणि तो आनंदाचा ठेवा आपण इथे जवळजवळ वर्षभर वापरतो आणि तो आनंदाच्या ठेवामध्ये आपण वर्षभर सुखासमाधानात आपला कामधंदा सांभाळतो। त्यानंतर येतं की त्यांनी जे दाखवलेले झरे आहेत, जे नॅचरल झरे आहेत की जे टाळी वाजवल्यानंतर बुडबुडे येत आहेत, त्याच्यानंतर ग्रीन फॉरेस्ट म्हणून ज्या याच्यात आपण आपलं कोकण ओळखलं जातं ते कुठेतरी तोडफोड करून त्याला त्याचं वाटोळं करण्याच्या पाठी आहे आणि नेते लोक आपल्याला काय त्याच्यात सहकार करणार नाही म्हणून आपल्यालाच उभं राहायचं आहे आणि याच्यात पक्षपात सोडून जर आपण काम केलं आणि प्रसाद सरांच्या पाठीशी उभे राहिलो तर बरीच कामं आपली होणारी आहेत आणि कोकण आपण वाचवू शकतो, समृद्ध जसं आहे त्याच्यापेक्षाही समृद्ध करू शकतो। आपले जय मल्हारचे सेलिब्रिटी देवदत्त नागेसाहेब हे ज्या वेळेला प्रसाद सरांच्या गावी आले, ज्या मांगरात राहिले,
त्यांनी एक वक्तव्य केलं, तुम्ही जर नीट लक्ष देऊन तो व्हिडिओ बघितला असेल, आणि ते बोलले की प्रसाद माझा इकडनं पाय हलत नाही। आज जर सेलिब्रिटीनं आपलं कोकण इतकं सुंदर वाटतोय की त्यांचा पाय तिकडनं हलत नाही, मग आपण किती भाग्यवान आहोत की आपला जन्मच आपली मातृभूमीच ती आहे, आणि ती जन्मभूमीत आपण आपलं कर्तव्य किती पार पाडतोय, आपण त्या कोकणासाठी काय देतोय ह्याचाही विचार केला पाहिजे। आज सेलिब्रिटी येऊन जर आपल्या कोकणात खुश होऊन जात आहेत, पण हे जे आपल्या कोकणाबद्दलची जी कळकळ आहे, जे रानमाणूस आहेत प्रसाद गावडे सर, हे व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास होईल कोकणात कुठे कुठे काय आहे, कुठे आपल्या कोकणाला क्षती पोहोचते ह्याचा अभ्यास होईल, आणि त्या रानमाणसाच्या पाठी उभं राहून त्यांना सहकार्य करा। आणि विविध त्यांचे कार्यक्रम असतात, जसं आता त्यांनी मी धामापूर तलाव बोलतो आहे असा चांगला मोठा कार्यक्रम त्यांनी पार पाडला, खूप लोकांनी त्यांना साथ पण दिली, आजही त्यांच्यावर लोक आहेत, त्यांच्या ग्रुपमधल्या सर्वांचे मी आभार मानतो, तसेच देवदत्त नागे साहेबांचेही आभार मानतो की त्यांनी आमच्या कोकणात येऊन प्रसाद सरांच्या इथे गावात मांगरात राहून आनंदाने जे काही चार दिवस राहिले आणि त्यांनी जे काही कोकणाबद्दल चार शब्द वापरले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि असा अभिमान ह्या कोकणवासियांना असलाच पाहिजे। आज आपण बोलतो, मित्रमंडळींना सांगतो, मुलांना सांगतो की आमचं कोकण समृद्ध आहे, खूप सुंदर आहे, चला आमच्या गावी, त्याच्यामागे खूप मेहनत आहे। आज रानमाणूस हा इंजिनियर असून तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की कोकण वाचवण्यासाठी आपला वेळ आपलं नुकसान करून तो आपल्यासाठी व्हिडिओ आणतो, आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन माहिती पोहोचवतो, त्याचा थोडा तरी विचार करा, आणि शांत असाल तर विचार करा की कोकणासाठी झटणारी किती पण त्यांची घरं चालतात, तर त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे, खूप मेहनत केली आहे त्यांनी, तर तुम्ही तुमचंही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। तर आपल्या या रान माणसाच्या पाठीराव प्रसाद गावडे सर यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांना सहकार्य करा। रान माणसाने आपल्या व्हिडिओत जे काही दाखवलेलं आहे त्यामुळे आज मला इथे आठवायला लागलंय, आपण नुसतं फेसबुकला वगैरे बघतो किंवा व्हिडिओ बघतो की गावाकडनं निघताना आपली आजी आई काका काकी मामा वडील रडत असतात, तो हात दाखवताना मन भरून आलेलं असतं, आपलंही मन भरून आलं त्यांना सोडून येताना, ते विचारते अरे बाबा कधी येतलंच रे, अरे जिला येतलंच कधी, आपणही त्यांना भरलेल्या अंतःकरणाने की लवकरच ये। तसंच ज्या झाडापेडांमध्ये ज्या नदी खोऱ्यांमध्ये आपण लहानाचे मोठे झालो त्यांनाही कुठेतरी वाटत असेल की हा माझा जिल कधी येतो मका बेटा। त्यानंतर त्या कोकणातले लाडके युट्यूबर्स या व्हिडिओमध्ये बरेच लोकांनी कमेंट्स केले की तुम्ही रानमाणसाला विसरलात का, प्रसाद गावडेंना विसरलात का, मी बऱ्याच त्या सगळ्यांना मी मेसेज केले की मला त्यांचा मोबाईल नंबर द्या की जेणेकरून मला त्यांची माहिती घेता येईल, त्यांच्याशी बोलता येईल, कारण माझं त्यांच्याशी प्रत्यक्ष कधीच भेट झालेली नाही, फक्त व्हिडिओ बघतो त्याच्यावर समजलेलं मला, तर कोणी नंबर मला दिला नाही त्याची खंत वाटते, आणि मी प्रथमतः सर्वांची क्षमा मागतो की त्या व्हिडिओमध्ये मला प्रसाद सरांना घेताना आला, घेतलेला आहे इनडायरेक्टली घेतले असल्यामुळे कदाचित त्यांच्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे जे त्यांच्यावर जे प्रेम करतात त्यांनी मला ते मेसेज केले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांना विसरलात का, की ते खूप छान काम करतात, आणि कुठेतरी मला खंत वाटली म्हणून आज हा व्हिडिओ बनवला आणि स्पेशली त्यांच्यासाठीच बनवला, कारण ते स्पेशल आहेत,